रात्री अचानक थोडा अपिलांचा आवाज आल्यानंतर कडी उघडल्यानंतर आम्ही आत घुसलो. त्यावेळेला जवळजवळ 40-50 पक्षी मारलेले दिसले व जी ज्या जागेतून घुसला ती जागा तात्पुरती फोन करून आम्ही पॅक केली. पण रात्रीच्या नंतर परत आलेलं नाही. साईडला जे फॉरेस्टची झाडी असल्यामुळे लपन जास्त आहे, एक माणूस बाहेर येऊ शकत नाही. रात्री ज्या वेळेस वाकाने हल्ला केला आदित्यने त्यावेळेस लाईट गेली होती का? होती. ज्यावेळेस हल्ला केला होता लाईट होती. त्यावेळेस त्याच्या अगोदर लाईट गेलेली होती. लाईटीच्या प्रकाशात देखील हल्ला केला. हा, रात्री लाईटच्या प्रकाशात. काय आता वन विभागाला काय तुमची मागणी? वन विभागाकडे काय मागणी? वन विभागाला एकच मागणी आहे आमची, ही जी भरपाई त्यांनी द्यायला पाहिजे. आणि साईडला जे आहेत ना झाडी, त्या झाडी तोडायला आम्हाला परवानगी द्यायला पाहिजे. कारण एकटं माणूस बाहेर निघू शकत नाही. त्यांची झाडी सगळी पोलट्री आलेली आहे, घरावर आलेली आहे, तरी फॉरेस्ट खाते आपल्या ती झाडी तोडण्यास परवानगी द्यावी. आता एकंदरच किती रुपयाचं नुकसान झालंय आणि कसं आता याकडे पाठवलं? एकंदरीत जवळजवळ 30-40 हजाराचं नुकसान झालेलं आहे. ही भरपाई आम्हाला फॉरेस्ट खाते देऊ. आपण ती झाडी तोडायला सुद्धा फॉरेस्ट खात्याची आम्हाला परवानगी देण्यात यावी. हौशी रंबी म्हणजे डोकं.